सीक्रेट प्रश्न आहे जरा. या कोरोनामध्ये मी असं ऐकलंय सगळा पैसा डॉक्टरांना जाणार आहे, खरं आहे? नाही हो, नाही मी अशा कपड्यात बसले असते का तुमच्या समोर? आता इतक्या वर्षांनी सवय झाली की पेशंट आला कीच कळतं हा डोक्याच्या बाहेर राहणार आहे, कारण त्याची बॉडी लँग्वेज, त्याच्या बोलण्याची स्टाईल. आल्या आल्या तो प्रश्न विचारणार, डॉक्टर मला ना छातीत ट्युमर झालाय, तो बरा होणार का? गॅरंटी आहे का? डेंजर पेशंट. राम राम मंडळी, मराठी खेड्यामध्ये स्वागत. मंडळी, डॉक्टरांचं कसं आयुष्य असतं याचा पार्ट वन तुम्ही बघितला नसेल तर आधी जाऊन तो बघा, आणि त्याच्यानंतर हा दुसरा व्हिडिओ आहे, हा बघायला इथे या. आणि जर का तुम्ही तो पार्ट बघितला असेल तर तुम्हाला माहितीच आहे त्याच्यात आम्ही कुठले प्रश्न विचारलेत. तर पुढच्या प्रश्नांसाठी तयार राहा, बघूया डॉक्टरांचे अजून काय काय उत्तर आहेत. चला डॉक्टर, सध्या कोरोनाची बरीच चर्चा आहे आणि त्यामुळे डॉक्टरांना एक वेगळा डिमांड आला आहे. डॉक्टरांना कोरोना वॉरियर्स म्हणून सुद्धा ओळखतात आजकाल लोक, आणि ती खूप चांगली गोष्ट आहे. पण लोकांमध्ये बरेच प्रश्न आहेत आणि त्या डॉक्टरांनीच आम्हाला त्याच्यावर उत्तर द्यावे असं आम्हाला वाटतं. तर सर्वात प्रश्न पहिला असा आहे की खरंच कोरोना आहे का? म्हणजे काही चर्चा चालली आहे तर आहे का खरंच कोरोना? का उगच घाबरवण्यासाठी? कोरोना खरंच नसता तर रोजचा डेथचा स्कोर आला नसता, आणि तो डेथचा स्कोर जो येतोय तो कोरोनामुळे झालेल्या संसर्गाचा परिणाम किंवा परिपाक. आता माझ्याकडे 200 पेशंट ऍडमिट आहेत कोविड केअर सेंटरला आणि त्यांना होतोय त्रास. कोरोना बद्दल खात्रीशीर सांगेल असा माणूस या पृथ्वीवर नाही. कोरोना आहे का तर कोरोना का नाही, जर ते पक्क असतं तर व्हाईट हाऊसनी त्याला रेड कार्पेट घालून नेलं असतं आणि त्याची योग्य ती काय करायची ती केली असती तजवीज. जे काय बोलतात ते अंदाजे चाललंय, आपण देखील अंदाजे बोलतोय. मग जर का हा कोरोना भूतलावर असणार आहे तर नक्की याची लक्षणं काय आहेत? लक्षणं तर दोन प्रकार आहेत, सिम्प्टोमॅटिक पेशंट्स पण आहेत आणि असिम्प्टोमॅटिक पण आहेत. आता सिम्प्टोमॅटिक म्हणल्यानंतर साधा सर्दी, खोकला, अनोझोमिया म्हणजे श्वास घ्यायला त्रास होतो. आता तू ते अनोझोमिया का काय ते नाव घेतलं, अशी नावं का असं छोटं गोट्या पांडू अशी नावं का नाही ठेवली? अरे ते मी तुला विचारून सांगेन ज्यांनी नावं ठेवली. म्हणजे सर्दी असते, वास येत नाही नाका वाटे, वास जो आपण घेतो तो बोधच होत नाही, वासच कळत नाही. कधी कधी जुलाब होतात, कधी कधी ताप असतो, फार झालं तर खोकला असतो, धाप लागते, हे दिसतं सगळं, डोकं दुखत असतं. म्हणजे थोडक्यात काहीही अशी हो अगदी. आता लाखो लोक अशी आहेत की त्यांना कोणतंही लक्षण दिसत नाही. आम्हाला तर असंही वाटतं की आम्हाला होऊन पण गेलं असेल तर कळलंही नसेल. ही सर शक्यता खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून आता मुख्यतः टेस्ट ज्या आहेत त्या चांगल्या प्रकारे केल्या जाणं आणि त्याच्यानुसार निदान लवकरात लवकर होणं ही आपली खरं आता गुरुकिल्ली आहे. सिक्रेट प्रश्न आहे जरा. या कोरोनामध्ये मी असं ऐकलंय सगळा पैसा डॉक्टरांना जाणार आहे, खरं आहे? नाही हो, नाही मी अशा कपड्यात बसले असते का तुमच्या समोर? असं काही नाही, असं नाहीये. विचार केला होता चांगली डॉक्टर मुलगी पटवीन, पण तोही माझा ठीक आहे. लस निघाली आहे का? नाही सांगू शकत आता असं फर्मली, कारण बरेच इन्स्टिट्यूटमध्ये बरेच संशोधन चालू आहे आणि त्याचं ट्रायल सुद्धा चालू आहे. मी असं ऐकलंय की मोठमोठ्या लोकांना त्याची लस सापडली आणि त्यांनी ती घेतली, फक्त ती सामान्यांसमोर लीक नाही. इतकं सोपं आहे लस शोधणं? नाही असं मला तरी वाटतं की हे असं काहीच नाही. जर असं जर असतं बड्या बड्या लोकांना लस भेटलेली आहे तर आपले अजून काही पॉलिटिक्स लोक पॉझिटिव्ह आलेच नसते, त्यांनी पण घेतली असतील लस. त्याच्या आसपास चार पार बाजार बुण घेत असतात, तर त्याच्या बायकोला लस दिली, स्वतःला घेतली आणि बायकोला घेतली, तर हा माणूस सोडेल का? स्वतःच्या बायकोला मुलाला स्वतःला घेईल की नाही? स्टार पासून पॉलिटिकल लोकांपर्यंत, श्रीमंत लोकांपासून इंडस्ट्रीज पर्यंत सगळ्या, म्हणजे कोरोना सगळ्यात लोकशाहीवादी आजार आहे, साम्यवादी. हा तो सगळ्यांना सारखं गणतो, चूक केली पेनल्टी भरा. या लसी बरोबरच लव्हेरिया होतो काही काही लोकांना, कॉलेजमध्ये गेलं की प्रेमात पडतात, अशांची काही लस वगैरे सापडेल कधी? नाही, त्याला प्रचंड विरोध होईल मग, कारण मग काय होईल माहितीये का, कॉलेजेस ओस पडतील, कारण कॉलेज जायचा पर्पज काय, बेसिकली अभ्यासाबरोबर इतर काही करूया, मग ते इतर काय तर बरंच काही करायचं असतं आणि त्यामुळे अशी लस आली तेव्हा लोक बहिष्कार टाकतील किंवा त्या लसीला एक्सपायरी लवकर असेल. घरोघरी डॉक्टर झालेत आणि ते काहीही उपाय सांगतात, त्यांच्याबद्दल काय सांगशील? एका काकूंनी तर मला असं सांगितलं की कोरोना हा जमिनीवर येतो आणि जमिनीवर चालत चालत तुमच्या अंगावर चढतो, खरं आहे? हे मी असं काही ऐकलेलं नाहीये, पण घरोघरी डॉक्टर आहे ते मात्र बरोबर आहे. तर लोक काही उठसूट स्वतःच्या मनाला येईल ते सांगतात. जेव्हा एखाद्या गोष्टीवर काही औषध नसतं तेव्हा प्रत्येकाकडे औषध असतं. तुम्ही स्वतः ट्राय करणार 3-4-5 दिवस, आम्हाला अर्धवर माहिती सांगणार, तापाची गोळी घेणार, तात्पुरत्या डॉक्टरकडे जाणार, मध्ये औषध सोडणार आणि पुन्हा सगळं खापं डॉक्टरच्या डोक्यावर फोडणार. दिस इज नॉट फेअर. शिकली सवलेली माणसं असतात, कारण म्हणून मला गावातले पेशंट आवडतात, ते प्रांजळ असतात, खरे असतात आणि अतिशय बिंदास असतात की डॉक्टर असाच आहे, काय करतो तुम्ही तुमचं करा. सरेंडर करणार माणूस लवकर बरा होतो आणि ही भारतीय परंपरा आहे. काय मुळात कसं आहे, आमच्या गावातलं पब्लिक आहे का नाही हे कायमच व्यस्त असते आणि गावातल्या पब्लिकनी पण या व्हिडिओला लगेच लाईक करून टाका बरं. दवाखान्यात कोरोनाचा पेशंट गेला पण जेव्हा तो बाहेर आला तेव्हा
बिल बघून पुन्हा आजारी पडला. एकंदरच ह्या विषयामध्ये डॉक्टर बरंच बिल लावतात का, म्हणजे डॉक्टर एवढं बिल का लाव. तुम्ही घरात काम करता सुद्धा पेंटरला म्हणता खर्च किती येईल मला सांग, चप्पल केवढ्याला मिळेल घ्यायची की नाही मी ठरवीन. तो तुम्ही आज जाता, जिवंत राहण्यासाठी काहीही करीन म्हणता, आणि पैसे द्यायची वेळ आली की आमदाराला नगरसेवकाला फोन करून म्हणता बिल माफ करून घे. आणि मॉलमध्ये जाताना, थिएटरमध्ये जाताना, सोन्याच्या चांदी दुकानात जाताना बिलाची परवा केलीच जात नाही, तेव्हा बिल बघितलं जात नाही. इथेशी दारूच्या दुकानात पण नाही, लाईन लावून लाईन लावून, म्हणजे पहाटे 5 उठून ही जर काळजी स्वतःची घेतली तर आमची बिलं कशाला येतील तुम्हाला. तुम्ही तहान लागल्यावर विहीर खणता तर ती विहीर खणायला किती वेळ लागेल, वेळेवर आला तर कमी बिल होणार, उशीर आला तर जास्त बिल होणार. तर हेल्थ इज वेल्थ, जसं की आपण म्हणतो की तुम्ही आरोग्य तुमचं नीट राहिलं तर बाकीचं सगळं आहे, ज्या नेतो ज्या नेतो तसंच आहे. सो थोडा खर्च झाला मुळात आजारीच पडू नका, माझं तर हे म्हणणं आहे. काय म्हणतात एमा, आमचा धंदा कसा चालू आम्ही काय करू. मी बघितलं काही व्हिडिओजमध्ये डॉक्टरांवरच दगडफेक होते, डॉक्टरांना बोललं जातं पैसे खाऊ असं सर्रास म्हणलं जातं. तेव्हा एक डॉक्टर म्हणून काय वाटतं, स्वतःच्या मनाला जर प्रश्न विचारला आपण तर आपण जे काही काम करतो, आता तुम्ही तुमचं काम करता तर या याच्यात उगाच कुणीतरी समोरून आला, मला तुझं म्हणणं पटलं नाही आणि दोन कानाखाली मारले तर काय आवडेल तुम्हाला. तसं डॉक्टर सगळं करत असतात, एखादा खडा असतो, अगदी सगळे धुतल्या तांदळासारखे नसतात, पण त्याच्यापायी तुम्ही सरसकट सगळ्या डॉक्टरांवर हात उगारता, हा म्हणजे कुठली पद्धत आहे ही, ह्याला काय अर्थ आहे. त्यावेळेस फक्त एकच वाटतं की बाबा की म्हणजे की आम्ही यांच्यासाठी दिवस रात्रभर झटतो, म्हणजे इव्हन कधी पण काही जरी झालं की एखादा रोडवरती ऍक्सिडेंट जरी झालं तरी आम्ही तिथं थांबतो, 5 थांबून त्या पेशंटला ट्रीटमेंट देतो. त्यांनी आम्हाला मारलं किंवा काय जरी केलं तरी आम्ही हा विचार करत नाही की मी पेशंटला ट्रीटमेंट द्यायची सोडून देईन. हा आमचा 5 डोक्यात राग राहतो की बाबा त्या पेशंटनी मला मारलं किंवा तो पेशंट मला उलटा बोलला. खूप वाईट वाटतं, पण दुसरी बाजू अशी आहे की ज्या समाजातनं आपण येतोय त्या समाजाचा एक भाग डॉक्टर आहे, त्याला त्याच्या विवंचना आहे. तुमच्यासाठी प्रत्येक पेशंट महत्त्वाचा, पण डॉक्टरला त्याच्या काही फॉर्मॅलिटी, त्याच्या काही काय म्हणतात त्याला जबाबदाऱ्या पार पाडायला लागतात. समजा त्याला केसवर करायचं त्यात 2 जाऊ शकतात, आतमध्ये ओटी बिझी आहे तर त्याला थोडं थांबायला सांगू शकतो, पण माणूस भावनिक झालेला असतो. प्रत्येकाला तर आपला पेशंट त्याला पहिल्यांदा आधी घ्या, पण त्या सगळ्या प्रेशरखाली काम करताना एखादी चूक होऊ शकते, ह्युमन मिस्टेक झाला म्हणतात. तुम्ही ती सुद्धा जर मान्य करणार नसाल तर पुढे जाऊन डॉक्टर हातच लावणार नाही, अमेरिकेसारखं होईल. पहिल्यांदा पेशंट वाचवायचं डोक्यात असतं, व्यवसाय असेल, लोन काढलेलं असेल 1 crore तर तो फिटायला कदाचित व्यवहारही नंतर आणत असेल, व्यवसायात व्यवहार, पण पहिल्यांदा तो येत नाही. पहिल्यांदा पेशंट वाचवायचाच विषय असतो, तेव्हा डोक्यात काही नसतं हे निश्चित. मला नेहमी असा प्रश्न पडतो की जर का ह्या जगामधनं अचानक एखाद दिवस डॉक्टर गायब झाले तर हे जग कसं असेल, तुम्हाला कसं दिसतंय? ह्या दोन्ही बाजू आहेत, सगळीकडे केव्हा होऊ शकतो बेसिकली. इमॅजिन करावं असं वाटत नाहीये, म्हणजे सगळीकडे नुसते लोक घाबरतील. आता आमच्या इथे येणारे जे पेशंट असतात कोविड पॉझिटिव्ह पेशंट, ते सगळ्यात खूप जास्ती घाबरलेले असतात म्हणून त्यांना काही सुधरत नसतं, अशी प्रत्येकाची अवस्था होईल. आणि मग त्यातून मग काय करू कळत नाहीये, मग इकडे धाव तिकडे धाव, हे खाऊन बघ ते खाऊन बघ, आणि पुढे काय होईल आपल्याला नाही इमॅजिन करता येणार. डॉक्टर ही समाजाची गरज आहे, पण डॉक्टर नसतील तर फारसं काही अडणार नाही असंही काही वेळेला म्हटलं जाऊ शकतं गमतीनं. त्याचं कारण असं की कोरोनाच्या ते काय शिकवलं तुम्हाला, की तुम्ही जर तुमचे डूज अँड डोंट्स फॉलो केले, छान वेळेवर जेवलात, बायकापाशी राहिलात, चुकीचा टीव्ही नाही बघितलात, व्हिडिओकडे नाही बोललात, तुमची तब्येत चांगली राहते. अनेकाची फार काही तब्येत बिघडलेली नाही, उलट सुधारलेलीच आहे. निरोगी आयुष्यासाठी काय करावं असं एक डॉक्टर म्हणून तुम्ही सगळ्यांना? आपण भारतीय परंपरेतले लोक आहोत, आरोग्यम भास्करादीचे, सूर्याकडनं आरोग्य मिळवा. सूर्य उगवतो केव्हा ती वेळ माहीत करून घ्या आतली झोपताना, त्यावेळेला जागे व्हा, त्यावेळेला काहीतरी सकारात्मक करा, छोटा व्यायाम करा, ध्यान करा, यातलं काहीतरी करा, आणि तुम्ही पण आरोग्यात किती फरक पडायला लागतो, किती सोपी आणि साधी गोष्ट आहे. आयुर्वेदात एक सिद्धांत आहे, स्वस्थस्थ स्वास्थ्य रक्षणम आतुरस्थ विकार प्रशमनम, अ साऊंड माइंड इन साऊंड बॉडी. तुम्ही जेवढे निरोगी तुमचं फिजिकली असाल तेवढे तुमचे मेंटल हेल्थ सुद्धा इम्पॉर्टंट. आपलं शरीर आपल्याला सांगत असतं की हे मला हवंय, हे मला नकोय, म्हणजे खाण्यापिण्यापासून ते रात्री जागरणापर्यंत सगळ्या ठिकाणी. तर आपलं शरीर आपल्याला सांगत असतं, थोडस आपण त्याच्याकडे ऐकलं तर खूप गोष्टी बदलतील. त्यात उपचारात एक म्हणून मराठी किडा पण येऊ शकतो, लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. त्यामुळे अशा चॅनल मधनं जर तुम्ही काही माहिती घेतली तर ती कधी तुम्हाला हसायला भाग पाडेल आणि तुमची इम्युनिटी वाढेल, एंडोर्फिन्स वाढतील, हसता आलं पाहिजे, नवीन काही शिकता आलं पाहिजे, प्रेम करता आलं पाहिजे. या 3 गोष्टी ज्याला जमतील त्याला आयुष्यात डॉक्टर लागणार नाही, मी लिहून देऊ शकतो. If you learn, if you laugh, if you love, you will never fall sick.
तर बघितलं ना मंडळी, असं असतं डॉक्टरांचं आयुष्य. आणि सर्वात महत्वाचं, हेल्दी राहण्यासाठी काय करायचंय, त्यांनी तुम्हाला सांगितलंय की मराठी किडा बघायचा आहे. मराठी किड्याच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचं, शेअर करायचं. आणि डॉक्टरांबरोबरची एखादी आठवण तुमची असेल तर ती कमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहायची. आणि चक्कीच जायचा जो टी शर्ट आहे तो मराठीकिडा.com वर जाऊन लगेच घेऊन टाकायचा आहे. बाकी तुम्हाला सगळं माहितीच आहे, घंटा बिंटा, बेल आयकॉन क्लिक वगैरे. हां, मी ते सांगायची गरज नाही ना आता. चला चला, बाय बाय.